निप्पाणी येथे हजारो शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत मूक मोर्चा संपन्न सर्वधर्मीय नागरिकांच्या उपस्थितीत तहसीलदारांना दिले निवेदन छत्रपती शिवाजी महाराज व संगोळी रायना यांच्या पुतळ्याच्या विटंबने संदर्भात पुकारलेल्या निप्पाणी तालुका बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला मूक मोर्चात आवाल वृद्धांसह युवकांची संख्या लक्षणीय होती सकाळी आठ वाजल्यापासूनच निप्पाण येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये नागरिक जमण्यास सुरुवात झाली होती पाहता पाहता शिवाजी चौकामध्ये अलोट गर्दीचा महापूर लोटला होता मूक मोर्चामध्ये सर्व पक्षीय सर्व धर्मीय बांधव शिवप्रेमी वर्ग मोठ्या संख्येने जमले होते प्रारंभी छत्रपती शिवाजीराजे यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सर्वानुमते लक्ष्मणराव चिंगळे यांनी मूक मोर्चाचे स्वरूप समजावून सांगितले शिवाजी चौक येथून निघालेल्या मोर्चा महापालिकेकडून तहसीलदार कार्यालयात आल्यानंतर माननीय राज्यपालांना निवेदन देण्यासाठी निपाणीचे तहसीलदार यांना तरुणींच्या हस्ते निवेदन देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज व संगोळी रायना यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांच्या वर कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी मूक मोर्चास माझे आमदार काका पाटील माझे आमदार प्राध्यापक सुभाष जोशी माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील उद्योगपती अभिनंदन पाटील विलास गाडीवडर अशोक कुमार आसोदे राजू पवार सर्वपक्षीय नेत्यांच्यासह नेत्यांच्या सह सर्व नेते सर्वधर्मीय समाजबांधव समाज बांधव व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही।